त्यांचे दर्शन घ्यावे. ब्रह्मदेवाने स्थावर नावाच्या पिनाकेची पूजा केली, याने सिद्ध प्राप्त केली. कोपती तीर्थ स्नान करावे म्हणजे शरीर उत्तम होते. शेवटी प्रयाग तीर्थात जाऊन प्रयोगेश्वर दर्शन करावे, शिवलोकात उपस्थित राहावे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल ऐकून दाबायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. पुढचं पुष्प बरेच 2 दिवस झाले, काही कारणास्तो लागू येऊ शकलो नाही, त्यावेळेस मस्त. 66 प्रतिपकल्पाधी वर्णन. सनी कोण म्हणाले, परमश्रेष्ठ ब्रह्मदेवाने सर्व मनमंतर कल्पलोक कल्मांतराचा कल्प म्हणजे प्रमाण होय. सूर्यभानुप्रपादावर महा अहोरात्रीचे विभाजन केले आहे. ते देवाचे मानवाचे असे 2 प्रकारचे असते. 15 माशाचे 1 काष्ट, 30 काष्टाचे 1 कला, 30 कलांचा मुहूर्त व 30 मुहूर्ताचे एक अहोरात्र म्हणजेच चंद्र व आदित्याची गती सांगितली आहे. रवीचे नित्य विशेष अशी गती असते, तिची मानवाची दिन व रात्री होते. पक्ष, मास, ऋतू, अयन व पितृगुणांचे, देवांचे व ब्रह्माचे असे 3 प्रकारचे असतात. 15 अर्धाचे पक्ष होतो, 2 पक्षाचा मास, 2 मासाच्या ऋतू, 3 ऋतूंचा 1 अयन व वर्षाच्या 2 अयने असतात. ती संख्या तत्व पंडितांनी दक्षिण व उत्तर अशी मानली आहेत. त्याप्रमाणात जो मास होतो तो 2 पक्षाचा युक्त असा असतो. पितृगणांची 1 अहोरात्र होय असे कलावत्ते म्हणतात. शुक्ल पक्ष म्हणजे दिन व कृष्ण पक्ष म्हणजे पितृगणांची रात्र असते. कृष्णपत्र पितृगणांची श्राद्ध करतात. मानवाच्या मनामानात 1 संवत्सर म्हटले आहे. देवाचे 3 अहोरात्र होय. उत्तरायण म्हणजे दिवस व दक्षिणायण रात्र मानतात. 100 वर्षाचे मनुचे 1 अहोरात्र असतो. ते तर 10 वर्षाचा 1 पक्ष हा पक्षाचा 10 पट मास असतो. 12 मासाचा संवत्सर म्हणजेच वर्ष होय. 4000 वर्षाचा कृतयुग म्हणजे सत्ययुग होय. तेवढ्याच संध्या व तसेच संध्यांश असतात. त्रेतायुगाचे 3 सहस्र परिमाण सांगितले आहेत. सध्या व संध्यांश तेवढेच असतात. 2 सहस्र वर्षात द्वापर युगाची असून सध्या संध्यांश तितकेच असते. तितकेच कलयुगाचे संध्याश वर्ष सहस्र होत अशा 12 सहस्र वर्षाचे युग सांगित आहे. 4 युगाचे 1 सहस्र चौकडी म्हणजेच मन्वंतर. जगत समाप्तीनंतर मनुचा लय होतो, नंतर दुसरा मनु. एक समाधीत होते ते संवत्सर होय व ते अयन तत्वधारा म्हणून सांगितले. ब्रह्मदेवाचा जो दिवस 1 कल्प होय. विद्वानांनी याची रात्र 1 सहस्र युगाची मानतात. 1 सहस्र युग पूर्ण झाल्यानंतर डोंगर ध्वनी सर पृथ्वीवर सह विसर्जित होतात. कृती व त्रेता युगातील अंतर होय. 14 मनु वृद्ध करणारे मानतात. वेद व पुराणे मनुचा प्रजा व जगाचा पती मानतात. मन्वंतर संहार होतो. संहाराची जन्म म्हणजेच उत्पत्ती असते. याचा अंत 100 वर्षसुद्धा होत नाही. प्रजाचा विसर्ग व संहाराचे वर्णन अशक्य आहे. संहारकले 70 व समस्त देववृंद तप ब्रह्मचर्य श्रुती यांनी स्थिर राहतात. कल्पकाळी सूर्याचे किरण तीव्र होऊन सर्व भूते दग्ध करतात. महाकाल वनाला प्रलयाची बाधा होत नाही. तशी ती पुस्तक सांगितली होती. आत्तापर्यंत या परम सुरम मनात ब्रह्मदेव, दक्ष, प्रजापती, मरीच, कश्यप व अन्य भार्गव आदी कल्पामध्ये चर अक्षरांचे सूजन करीत होते. श्री परहार वाम विष्णू हेही या वनाचे निर्माण झाले. असे 84 कल्प झाले. ते विद्वत्ता या वनात तितके ज्योतिर्लिंग आहेत. ही भूमी सागर पर्वताचे समुदाय पुन्हा उत्पन्न करते व नष्टही करते. पण पुरी मात्र अचल आहे. म्हणूनच तिचे मगान समस्त लोकी केले जाते. अशी प्रतिकल्पा मुनीमुळे म्हणून प्रसिद्ध आहे. तो तास थोडं थांबतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल ऐकून आम्हाला विसरू नका. भेटू पुढील लाईव्हमध्ये लवकरच. रात्री दिवस उपलब्ध निद्रा फार होती.